नमस्कार काय म्हणता तर आज आपण तुकारामांचे निवडक शंभर अभंग या ग्रंथाची सुरुवात करत आहोत संत तुकारामांचं नाव आपण सर्वांना माहीत आहे संत तुकाराम महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्राचीन काळात दिसून येते आणि ज्ञानेश्वर संत म्हटलं की ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम सर्वांची नावं आपल्या नजरेसमोर येतात ही मंडळी म्हणजे संत या संतांमध्ये संत तुकाराम हे एक नाव मोठं नाव आहे म्हणजे बहिणाबाईंनी एक ओवी लिहिली त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवालया नामा तयाचा किंकर तेने रचिले आवार एका जनार्दनी खांब दिला भागवत। तुका झाला से कडस भजन करासा अवकाश म्हणजे तिनं अशी कल्पना केलेली आहे की संतरूपी एक मंदिर त्या मंदिराचा पायवा म्हणजे ज्ञानेश्वर संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर किंकर म्हणजे दास सेवक या ज्ञानेश्वरांचा नामदेव जो आहे तो म्हणजे एक सेवक आहे त्याने रचिले आवार त्याने त्या मंदिराचा आवार जो आहे तो सुसज्ज केला त्या जनार्दनी खांब दिला भागवत म्हणजे एकनाथ हा जनार्दनांचा जनार्दनाचा शिष्य एकनाथ जनार्दनाचा शिष्य एकनाथ याने या वारकरी मंदिररूपी इमारतीचा खांब उभा करण्याचं काम जणू काही नामदेवाने केलं आणि तुका झाला से कळस भजन करासा अवकाश तुकाराम जो आहे तो या मंदिराचा कळस आहे जसं पायव्याला महत्त्व आहे तसंच मंदिराच्या कळसालाही महत्त्व आहे सर्वच गोष्टींना महत्त्व आहे पण तुकाराम जे आहेत ते म्हणजे एक प्रकारे कळस आहेत असा विचार बहिणाबाईंनी जो मांडला तो आपल्याला आजच्या काळामध्ये सुद्धा सार्थ असलेला दिसतो ज्ञानेश्वरांचा काळ म्हटल्यानंतर शके बाराशे बारा, बारा। आणि तुकारामांचा काळ जर म्हटला तर आपण सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास या कालावधीमध्ये त्यांचा त्यांचं वास्तव्य होतं जन्म त्यांचा इसवी सन सोळाशे आठ इसवी सन आणि ते आपण शकेमध्ये सांगितलेलं आहे इसवी सन आणि शके याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर वर्षाचं अंतर असते इसवी सनामधून अठ्ठ्याहत्तर सेवन्टी एट जर आपण वजा केले तर शके निघते म्हणजे तुकाराम हे सतराव्या शतकातले आणि ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातले म्हणजे पाचशे वर्षाचं अंतर या दोघांमध्ये आहे पाचशे वर्षाचं आणि तुकारामांनीही मात्र ज्ञानेश्वरांचीच परंपरा जोपासली तुकारामांनीसुद्धा ज्ञानेश्वरांच्याच पावलावर पाऊल ठेवत लोकांचा उद्धार करणे लोकांना लोकांच्या ठिकाणी आध्यात्मिक जान निर्माण करणे परमेश्वर प्राप्तीचा मार्ग त्यांना सांगणे भक्तीचा मार्ग त्यांच्यामध्ये रुजवणे ह्या गोष्टी तुकारामांनी आपल्या अभंग गाथेच्या माध्यमातून केलेल्या आहेत तर तुकारामांचा काळ आपण पाहिला इसवी सन सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास त्यांचा जन्म देहू या गावी झाला आणि त्यांचा व्यवसाय म्हणजे व्यापार होता त्यांचा कुणबी वंशातील ते होते आणि वैश्य व्यवसाय त्यांचा होता म्हणजे ते व्यापारी होते त्यांची किराण्याची अन्नधान्याची दुकान होती आणि त्याने एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की बरा कुणबी केलो नाहीतरी दंभेची असतो मेलो मी कुणबी झालो म्हणून बरं झालं नाहीतर मी अहंकारामध्येच मेलो असतो जास्त मोठ्या जातीमध्ये समजा जन्माला आलो असतो तर त्या जातीचा अहंकार माझ्यामध्ये निर्माण झाला असता आणि मी जे काही आज आहे ते काही मी होऊ शकलो नाही कुणबी म्हणजे शेतकरी तर मी यावरून ते जातीने कुणबी धंद्याने वाणी असे असावेत असं आपल्याला म्हणता येते त्यांचं आडनाव आंबिले असं होतं तुकाराम बोललोबा आंबिले हे तुकारामांचं पूर्ण नाव त्यांचं घराणं चांगलं प्रतिष्ठित आणि सदन घराणं होतं श्रीमंत होते ते त्या देहू या गावची महाजनकी त्यांच्याकडे होती वंशपरंपरा वंशपरंपरागत त्यांच्याकडे ती महाजनकी चालत आलेली होती आणि सावकारीचा व्यवसाय त्याची ओळख त्यांना लहानपणापासूनच होती तुकारामांच्या घरामध्ये विठ्ठल भक्ती आणि पंढरपूरची वारी ह्या दोन गोष्टी त्यांच्या घरामध्ये पूर्वापारच होत्या आठव्या पूर्वजापासून ही त्यांच्याकडे पंढरपूरची वारी करण्याची पद्धत सुरू होती आणि विठ्ठल भक्ती करण्याची पद्धत त्यांच्याकडे सुरू होती त्यांच्या वडिलाचं नाव बोललोबा आणि आईचं नाव कनकाई असं होते असे होते तीन मुलं होती बोललोबांना म्हणजे तुकारामांना आणखी दोन भावंडं होती थोरला भाऊ त्याचा सावजी आणि मधला तुकाराम आणि सर्वात लहान कान्होबा म्हणजे सावजी तुकाराम आणि कान्नोबा असे हे तीन भाऊ मात्यापित्याबरोबर हे दरवर्षी आषाढी कार्तिकीची वारी करायचे विठ्ठल भक्त ते होते पंढरपूरची वारी करत असत आणि लहानपणी ते चेंडू खेळत टिपरी खेळत हमामा खेळत असे त्यांचे जे काही खेळ होते त्यांचा उल्लेख त्यांच्या अभंगांमध्ये येतो आणि त्यावरून आपल्याला असं दिसते की ते हे सर्व खेळ खेड़ खेळत असावेत त्या काळामध्ये हे खेळ असत काळची पद्धत अशी होती की लहानपणामध्येच लग्न करायचं आणि त्या पहिली बायको जी आहे ती एक मामाच्याच घराण्यातली होती तिचं नाव होतं रखुमाई पण या बायकोला एक विकार होता दम्याचा विकार होता आणि त्यामुळे तुक बोललोबाने तुकारामांच्या वडिलाने तुकारामांचं दुसरं तुका 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 लग्न लावून दिलं ते दुसरं लग्न लावून देत असताना तुकारामांचं वय जवळपास सतरा वर्षाचं होतं आणि ती सावकाराची मुलगी होती तिचं नाव आवली असं होतं म्हणजे पहिल्या बायकोचं नाव रखुमाई आणि दुसऱ्या बायकोचं नाव दुसऱ्या पत्नीचं नाव आवली पुढं हे जे काही माहेरचं आवली हे नाव आहे ते मागं पडलं आणि जिजाई हे नाव प्रसिद्ध झालं जिजाई या नावानं ती ओळखली जाऊ लागली तो काळ जर आपण पाहिला तर तुकारामांचं संसार सुख म्हणजे संसारामध्ये भरपूर सुख होती त्याच्या पण दैवाला मात्र ते पाहून नाही झालं असं म्हणता येईल आणि लवकरच त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग आले एकामागे एक संकट धावून आली आणि मग तुकारामांचे वडील मरण पावले वर्ष सहा महिन्यामध्ये त्यांची आई मरण पावली आणि तुकाराम पोरके झाले थोरला भाऊस सावजी याचं संसारामध्ये लक्ष नव्हतं आणि त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी जणू काही येऊन पडली काही दिवसातच मग सावजीची पत्नी मरण पावली त्यामुळे संसाराचा पूर्णच वीट त्या सावजीला आला तुकारामांच्या मोठ्या भावाला आणि तो घर सोडून गेला म्हणजे तुकारामांचा जो मोठा भाऊ आहे त्यांचा व वो, त्याचा वंशच नष्ट झाला त्यानंतर आई वडील भाऊजय या सर्वांच्या मृत्यूमुळे तुकारामांनाचं लक्ष काही व्यवसायामध्ये लागत नव्हतं आणि त्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला त्यानंतर सोळाशे एकोणतीस तीसच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एक मोठा दुष्काळ पडला आणि तुकारामांची जी सावकारी होती ती बुडाली लोकांकडे खूप काही येणं होतं लोकांनी ते दिलं दिलं नाही आणि सुका तुकारामांचा स्वभावही असाच की नाही दिलं तर ते त्याला कधी शिव्याशाप देणार नाहीत शेतीचं उत्पन्न कमी झालं व्यापार बसला आणि या सगळ्या परिस्थितीमुळे तुकान तुकाराम हे आणखी आणखी खाली खाली येत गेले त्यांचा कुटुंबा त्यांचा कुटुंबाप्रती म्हणा किंवा त्यांचा एकंदर संसाराप्रती म्हणा जो लढा होता तो आपोआपच कमी झाला दुष्काळाच्या आपत्तीमध्ये तुकारामांचा पहिला प्रपंच संपला आणि त्याला दुःखाचा जबरदस्त तडाखा बसला दुसरी बायको जिजाई ही श्रीमंताची मुलगी होती आणि ती थोडीशी तापट स्वभावाची होती अशा ह्या काळामध्ये त्या पत्नीनं तुकारामांना सांभाळायला पाहिजे होतं पण तसं न होता दुःख हलकं करण्याऐवजी तुकारामांची ती टोचून टोचून तोचु, तुकारामांना ती टोचून टोचून बोलू लागली आणि त्यामुळेच तुकारामांची अवहेलना झाली जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे असं तुकारामांच्या अनुभवास आलं की लोक जे असतात ते सुखामध्ये आपल्या जवळ येत असतात आपण त्यांना देत गेलो तर ते बरोबर आपली राहतात पण आपली जर कुवत संपली की मग मात्र लोक आपल्याजवळ कोणी फिरकत नाही धनसंपत्ती असेल तेव्हा घरची बायको मुलं भाऊ सर्व आपणास मान देतात पण आणि बाहेरचे लोकही मान सन्मानाने वागतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी माता पिता बंधूजनं सर्व मानिती वचनं जवं मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा सदा शृंगारभूषणे कांता लवे बहुमाने कांता म्हणजे पत्नी जेव्हा पैसा असतो तेव्हा पत्नीसुद्धा अनेकानेक शृंगार करते अलंकार परिधान करते आणि ती नवऱ्याला मानसुद्धा देते तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणं तुकाराम असं म्हणतात की धन आहे तोपर्यंतच तुमच्या जीवनामध्ये सुख आहे सर्वसंपत्ती गेल्यामुळे तुकारामांना मग कोणी विचारत नव्हतं संपत्ती ही अशाश्वत आहे हे तुकारामांना पटलं की संपत्ती आज आहे उद्या नाही आहे आणि त्यातून तुकाराम खूप विचार करू लागले संसार तापाने तापलेले त्यांचे मन संसाराकडे पाठ फिरवून देवाकडे वळू लागले आणि याच स्थितीतून तुकारामांनी विठ्ठलाच्या आराधनेला प्रारंभ केला सर्वप्रथम त्यांनी गावातील एक देऊळ होतं त्या देवळाला दुरुस्त केलं एकादशीच्या दिवशी ते कीर्तन करू लागले कीर्तनात पाठीमागे उभे राहून ध्रुव दु, दु, ध्रुवपद म्हणू लागले संतांची जी वचनं आहेत ती त्यांना पाठ होती ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत गीता या ग्रंथांची त्यानं पार पारायणं केली आणि संतांच्या पायाचं तीर्थ सेवन करतानासुद्धा त्यांनी लाज बाळगली नाही हळूहळू त्यांना असं वाटायला लागलं की या लोकांपासून आपण दूर जावं जनसंपर्क टाळावा एकांतवासाची आवड त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि मग तो एक दिवस भंडारा या डोंगरावर जाऊन परमेश्वराचं चिंतन करू लागला देहू या गावाजवळ असलेलं भंडारा डोंगर त्या डोंगरावर जाऊन तो चिंतन करू लागला आज आपण या ठिकाणी थांबू